आवाज भी कैसा आ रहा है आपका? आवाज ही नजर आवाज बाहर से आ रहा है। आदरणीय आदरणीय जानकर साहब, पालन मंत्री आदरणीय देशमुख साहब, कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित आदरणीय सहकारी या जिल्ह्याचे कलेक्टर आदरणीय भोसले साहेब, मोठ्या संख्येनं उपस्थित असणारे मीडियाचे सगळे प्रतिनिधी, बाबाकडे विनंती करतो की त्यांनी कृपया आसनस्थ महामंडळाचा असणारा मोफत पास माननीय नामदार श्री बबनराव लोणीकर साहेब, पालकमंत्री सोलापूर यांचा सत्कार करावा अशी जनता विनंती करतो। मुंबई यांचा सत्कार करावा अशी जनता विनंती करतो। आमच्या जिल्ह्याचे यांच्याकडून दिला जातोय, त्याचबरोबर अजूनही गेल्या 25 वर्षापासून स्वर्गीय दामोदरराव कडू यांच्या स्मृती प्रत्यर्थ 15,000 रुपयाचा चेक या 15,000 रुपयाचा चेक हा दिला जातोय। हा देखील आपण जेवढा काय अजून या मनाच्या वारकऱ्यांच्या शिंकेची तोडी तो मडकेची फोडी तो पाडी नवनीता चासडा असा कसा देवाचा देव बाई ठकडा, असा कसा देवाचा देव बाई ठकडा। हजार रोख आणि असणारं प्रशस्ती पत्र हे या स्वरूप आहे। प्रतिमा सर्व मान्यवरांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणी समितीचे असणारे अध्यक्ष व सर्व मान्यवर सदस्य प्रशस्ती पत्र विठ्ठल रुक्मिणी समितीचे असणारे अध्यक्ष त्यांच्या सौभाग्यवती आपल्या जिल्ह्याचे असणारे पालकमंत्री, उपस्थित असणारे सर्व मंत्री महोदय, सर्व मान्यवर सदस्य यांच्या शुभ हस्ते देवाचा देव बाई ठकडा, असा कसा देवाचा देव बाई ठकडा, असा कसा देवाचा देव बाई ठकडा, बाई ठकडा, बाई ठकडा।
सकसा देवाचा देव पायी ठकडा सकसा देवाचा देव पायी ठकडा सकसा देवाचा देव पायी ठकडा देव एका पायाने लंगडा देव एका पायाने लंगडा सकसा देवाचा देव पायी ठकडा सकसा देवाचा देव पायी ठकडा घरी जातो दही दूध खातो करी दह्या दुधाचा रवडा करी दह्या दुधाचा रवडा पायी ठकडा सकसा देवाचा देव पायी ठकडा शिंकेची तोडी तो मडकेची फोडी तो शिंकेची तोडी तो मडकेची फोडी तो पाडी नवनीता चासडा पाडी नवनीता चासडा असकसा देवाचा देव वाई ठकड म्हणजे गेल्या अनेक वर्षाची परंपरा होती की माननीय मुख्यमंत्री महोदय शासकीय पूजा या ठिकाणी करत होते परंतु आज माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सामान्य का सामान्य वारकरीला अशा शेतकऱ्याला दिलेला आहे मला वाटतं समस्त महाराष्ट्र महाराष्ट्रीय जे आहेत महाराष्ट्रीयन जे आहेत त्यांना सर्वांना या गोष्टीचा अभिमान आहे सर काय मागणं मागितलं देवाला मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांच्या वतीनं आपण काय मागणं पांडुरंगाच्या चढे प्रार्थना केली आहे खरं म्हणजे पावसाची दमदार सुरुवात झालेली आहे चांगला पाऊस पडतोय मी जलसंपदा खात्याचा मंत्री आहे सगळे धरणं 100% भरते चांगलं आमच्या शेतकऱ्यांना पीक पिकू दे आणि त्याचबरोबर सध्या सगळे आरक्षणाचे विषय चाललेले आहेत ते बाबा व्यवस्थितपणे पार पडू दे सगळ्यांना आरक्षण व्यवस्थित मिळू दे अशी पांडुरंगांनी मी प्रार्थना केली घोटाळा बाहेर येऊ दे पूर्ण निकालापर्यंत येऊ दे अशी नाही का मागणी 2019 समोर दे सिंचन घोटाळ्याची चौकशी या ठिकाणी सुरू आहे आपण दररोज बघतायत दोन दोन तीन तीन ठिकाणी त्या ठिकाणी गुन्हे दाखल होत आहेत परवाच एसबीने पुन्हा दोन गुन्हे विदर्भामध्ये त्या ठिकाणी दाखल केलेले आहेत मला वाटतं ती प्रशासकीय बाबत ती चालू राहणार आहे मोठे मासे गळाला लागलेले नाही निश्चित या ठिकाणी जे जे दोषी आहेत ते सगळे या ठिकाणी गळाला लागतील मी पांडुरंगांना पुन्हा प्रार्थना या ठिकाणी करणार आहे की बाबा ज्यांनी ज्यांनी चुका केलेल्या आहेत ज्यांनी ज्यांनी काही अपराध केले आहेत भ्रष्टाचार केलेले आहेत ते सुद्धा समोर येऊ दे दिसत नाही काहीच दिसत नाही बाजूला 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 मागे दिसत नाही काय सौभाग्यवती गौरवी देवी अतुल भोसले यांच्या मागे संपन्न होतोय सफारी सफारी दिसत नाही काय अरे सत्कार येतच नाहीत काय समितीचे असणारे विठुरायाने रुक्मिणी मातेची असणारी चांदीची प्रतिमा आणि त्याच सौभाग्यवती गौरवी देवी अतुल भोसले यांनी सांगितलं की भोसले घराण्यांकडून की त्यांचा यथोचित सत्कार या ठिकाणी होतोय सौभाग्यवती वर्षातही आणि जाधव यांचा सत्कार त्या दोघांचा सत्कार विशेष सत्कार भोसले घराण्याकडून विठ्ठलाच्या महापूजेचा मान यावर्षी हिंगोली मधील जाधव दाम्पत्याला भेटलेला आहे हे जाधव दाम्पत्य आपल्या सोबत आहे काकू आज तुम्हाला दर्शनाचा मान मिळालेला आहे एकूणच काय भावना तुमच्या कशा पद्धतीने वाटते दर्शन मिळाले आज दर्शन आम्ही जे सकाळपासून विठ्ठलाच्या आतुरतीनं घरून आम्ही घाई गडबडीला आलो रेलमध्ये आम्हाला जागा नाही एका पायावरती उभं राहिलो त्रास झाला रातभर झोप नाही काय नाही आणि सकाळी चंद्रभागेची आंघोळ केली आणि दर्शनाला लागलो जो इळभर त्रास झाला आणि असा आनंद पाहून समोर आम्हाला भीती वाटली की आता आम्हाला पोलीस लोक काहीतरी विचारतील पण असे योग चांगले की आम्हाला देवाची महापूजा करायला भेटली याच्यात की आम्हाला ते दुःख नाही झालं जी भीती नाहीशी होती ते आनंद झाला आम्ही 12 तास आमचं गाव 7-8 किलोमीटर असं नाही 500
किलोमीटर दर्शनाच्या वारीमध्ये उभे राहिले होते. आज मुख्यमंत्र्यांसोबत नव्हे तर मुख्यमंत्र्यांच्या जागेवर मान मिळाला तुम्हाला, काय एकूण भावना असते तुमच्या? काय ना बाबा, भेटला आनंद झाला की बाबा आपल्याला समजा गरीबाले संधी भेटली. तुमच्या कुटुंबात कोण कोण वारी करता आणि कधीपासून वारी करता तुम्ही? 4 वर्ष झाली वारी करतो. 4 वर्षापासून वारी करता. काकू तुम्ही वारीला कधी आलेला होता आणि काय काय मागणं केलं? काय काय मागणं केलं वारीला कधी आलात? आम्ही मागणं देवाकडे काहीच केलं नाही, फक्त आम्हाला जे योग भेटला याच्यातच आम्ही समाधान आहोत. आम्ही देवाला काही साकडं घातलं नाही. पण एकूणच महाराष्ट्रातल्या लोकांसाठी शेतकऱ्यांसाठी काय मागणं मागितलं असेल? ते आता विठ्ठलच बुद्धी देईल. मोदी सरकारले द्यायचा मान आम्ही घेतला म्हणल्यावर ते द्यायला बुद्धी देणारच ना. शेतकऱ्याविषयी चांगलं करायला पाहिजे, त्याने कर्जमाफी करायला पाहिजे, शेतकऱ्यासाठी चांगला भाव द्यायला पाहिजे. शेतकऱ्याचंच नुकसान आहे, बाकी कोणाचंच नुकसान नाही, सगळ्याला चांगलं आहे. पण शेतकऱ्याने शेतकऱ्याला भाव घेऊ काय दिला नाही तर शेतकरीच नाराज आहेत असं माझ्या वतीने. अनुरंगाला असं मागणी मागाल का की तुम्ही या सरकारला सद्बुद्धी येऊ देत, काय मागणी मागाल? या सरकारनं शेतकऱ्याला सोयाबीनले 5000 रुपये भाव द्या, हरभऱ्याला द्या, जे साखरे केले हे महाग आहे, सोयाबीन स्वस्त आहे हे त्यांना बिन माहिती. आता विठ्ठल त्याला बुद्धी देईलच. आपल्याला काही तेवढ्या मोठ्या माणसापुढे बोलायचं आपलं काही हे नाही, त्याला ते बुद्धी देतील अशी माझी अपेक्षा आहे. आपण पाहतोय हे वारकरी दाम्पत्य आहे, त्यांना शासकीय महापूजेचा मान मिळालेला आहे. एकूणच यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि पांडुरंगाकडे मागितलेलं मागणं हे मात्र महत्वाचं आहे. नवनाथ प्रकाश जाधव सोबत सुरेश जाधव, महाराष्ट्र वन, पंढरपूर.
I'm going to go to the hospital.